हॅलो स्टुडंट्स वेलकम टू ऑनलाइन टीचिंग सेशन इन द प्रिवियस सेशन वी लर्न अबाउट अ टिपिकल होलकॅनो हाऊ इट इरप्ट्स इट स्ट्रक्चर ॲक्सेट्रा आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं टिपिकल होलकॅनो कसा असतो तो कसा इरप्ट होतो आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं नाव वी आर गोइंग टू गो लिटिल डीपर टुडे वी विल सी टाईप्स ऑफ होलकॅनो आपण आता काय बघणार आहोत टाईप्स ऑफ होलकॅनो बघणार आहोत देअर आर थ्री टाइप्स ऑफ होलकॅनो फर्स्ट वन शील्ड होलकॅनो सेकंड वन कंपोसाईट होलकॅनो अँड थर्ड वन डोम होलकॅनो तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत शील्ड होलकॅनो आता शिल्ड होलकॅनोमध्ये डायग्रॅम दिलेली आहे तुम्हाला डायग्रॅम दिसती आहे तुम्हाला ब्रॉड दाखवलेला आहे होलकॅनिक कोण त्याच्यामध्ये लावा फ्लो दाखवलेला आहे कंड्यूट कंड्युटॉर पाईप आहे की जी मॅग्मा चेंबरला कनेक्टेड आहे आणि त्याच्यातून सरफेसवर मटेरियल लिमिटेड झालेला आहे त्याचं डिस्क्रिप्शन बघूया आपण इट इज अ सेंट्रल टाईप ऑफ होलकॅनो इट इज अ सेंट्रल टाईप ऑफ होलकॅनो सेंट्रल टाईप ऑफ अँड फिचर टाईप देर आर टू टाईप्स ऑफ होलकॅनो सेंट्रल टाईप ऑफ होलकॅनो आहे आणि सेकंड वन आहे फिचर टाईप ऑफ होलकॅनो सेंट्रल टाईप ऑफ होलकॅनो म्हणजे काय की ज्या वेळेला मॅक्मा चेंबर कनेक्टेड पाईप असते आणि ती सरफेसपर्यंत पोचलेली असते स्ट्रेट म्हणजे मॅग्मा चेंबरपासून कनेक्ट झालेली जी पाईप आहे ती सर्फेसपर्यंत येते आणि त्याच्यातून जे काही मटेरियल बाहेर पडलेलं असतं त्याला सेंट्रल टाईप ऑफ इरप्शन म्हणतात आणि फिशर टाईप ऑफ इरप्शन म्हणजे काय ज्यावेळेला मॅग्मा चेंबरच्या बाजूला जो काही कंट्री रॉक असतो जो काही हार्ड रॉक असतो त्या हार्ड रॉकमध्ये मोठे मोठे चिरा असतात आणि त्या चिरा किंवा भेगा असतात त्या भेगांमधून जे काही मटेरियल सरफेसवर येतं आणि वाहू लागतं म्हणजे फ्लो होतं म्हणजे मॅग्मा ज्या वेळेला त्या चिरांमधून बाहेर येतो आणि तो ज्यावेळेला सरफेसवर येतो त्यावेळेला इट बिकम्स लावा आणि तो जो लावा जो काही स्प्रेड होतो त्याला आपण काय म्हणतो फिशर टाईप ऑफ इरप्शन म्हणजे लक्षात आलं व्हॉट इज सेंट्रल टाईप ऑफ इरप्शन सो इट इज अ सेंट्रल टाईप ऑफ होलकॅनो वेअर द कोन इज फॉर्म ब्रॉड विथ वाईड एरियल एक्स्टेंट कोण कसा असतो ह्याच्यामध्ये ब्रॉड फॉर्म झालेला असतो पसरलेला असतो विथ वाईड एरियल एक्स्टेंट आणि त्यानं जास्त जागा कवर केलेली असते लक्षात आलं म्हणजे काय ज्या वेळेला मटेरियल बाहेर येतं त्यावेळेला ते सरफेसवर येतं आणि सरफेसवर आल्यानंतर ते पसरतं लाँग डिस्टन्सवर एरिया कवर करतं आणि तो ब्रॉड फॉर्म होतो कोण शिल्ड होलकॅनोज आर अप ऑफ बेसाल्टिक लावा फ्लो हे जे काही शिल्ड होलकॅनोज असतात दॅट इज मेडअप ऑफ बेसाल्टिक लावा फ्लो आता बेसाल्टिक लावा फ्लो म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कॅल्सिक प्लॅजिओक्लेस असतं म्हणजे त्याच्यामध्ये कंटेंट काय असतं इट इज हायली रिच इन कॅल्सिक प्लॅजिओक्लेस आणि मग त्याच्यामध्ये मिनरल्स कुठले असतात ऑलिमिन आहे कॉट्स आहे हॉनलेन आहे मायका आहे ह्या प्रकारचे त्याच्यामध्ये मिनरल्स असतात सो so, इट इज अ बेसाल्टिक लावा फ्लो विच वेअर व्हेरी मोबाईल आणि हा कसा असतो मोबाईल मीन्स मुवेबल आणि तो, तो कसा असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव होत असतो अँड स्प्रेड फॉर अ लाँग लार्ज डिस्टन्स ह्याच्यामध्ये कसं होतं जो काही मॅग्मा आहे तो बाहेर येतो सरफेसवर तो मोबाईल असतो इट इज बेसाल्टिक लावा फ्लो असतो आणि तो लाँग डिस्टन्सवर स्प्रेड झालेला असतो त्याला म्हणायचं शिल्ड होल्कॅनो आपण परत एकदा शिल्ड होल्कॅनोचं डिस्क्रिप्शन बघूया इट इज अ सेंट्रल टाईप ऑफ होल्कॅनो वेअर द कोन इज फॉर्म ब्रॉड विथ वाईड एरियल एक्सटेंट शिल्ड होल्कॅनोज आर मेड अप ऑफ बेसाल्टिक लावा फ्लो विच वेअर व्हेरी मोबाईल अँड स्प्रेड फॉर अ लार्जअर डिस्टन्स ओके सो ह्याचं एक्झाम्पल बघूया आपण हवाईन होलकॅनोज आर शिल्ड कॅनो ह्याचं एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला हवाईन कॅनोज आर शिल्ड कॅनोज ह्याच्यामध्ये तुम्हाला डायग्रॅम आहे डायग्रॅम so, नीट लेबल्ड काढायचे आहे त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल ह्या तिन्हीलाही मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत सो आपण आता त्याचा दुसरा टाईप बघूया इट इज अ कम्पोझाईट होलकॅनो कम्पोझिट होलकॅनोची डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये क्रॅटर दाखवलेला आहे लाभा फ्लो दाखवलेला आहे पायरोक्लास्टिक लेअर दाखवलेली आहे व्हेंट मॅग्मा चेंबरपासून जोडलेली दाखवलेली आहे टिपिकल होलकॅनो स्ट्रक्चर सारखं आपल्याला त्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतं सो इट इज ऑल्सो अ सेंट्रल टाईप ऑफ होलकॅनो हा आपल्याला कसा दिसतो सेंट्रल पाईप थ्रू मॅग्मा कनेक्ट झालेली आहे सरफेसवर आलेली आहे सर्फेसवर मटेरियल त्याच्यातून बाहेर पडलेला आहे सो इट इज ऑल्सो अ सेंट्रल टाईप ऑफ होलकॅनो वेर द कोन इज फॉर्म ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ अल्टरनेट लेअर्स ऑफ पायरोक्लास्टिक मटेरियल हा जो काही फॉर्म झालेला कोण जो फॉर्म झालेला आहे तो कशामुळे फॉर्म झालेला आहे ॲक्युम्युलेशन अॅक्युम्युलेशन म्हणजे साठणे ॲक्युम्युलेशन ऑफ अल्टरनेट लेअर्स ऑफ पायरोक्लास्टिक मटेरियल आणि लावा फ्लो म्हणजे अल्टरनेट लेअर्स आहे त्याच्यामध्ये कशा कशाच्या आहेत एक तर पायरोक्लास्टिक लेअर्स आहेत आणि दुसरे आहेत लावा फ्लो ज्या वेळेला मटेरियल मॅग्मा चेंबरमधून बाहेर येतं त्यावेळेला जे काही सॉलिड मटेरियल आहे ते हवेमध्ये फेकलं जातं बरोबर आहे आणि ह्या सॉलिड मटेरियललाच आपण काय म्हणतो पायरोक्लास्टिक मटेरियल म्हणतो तेव्हा हे जे काही सॉलिड मटेरियल आहे ते हवेमध्ये फेकलं जातं आणि जे काही लिक्विड मटेरियल मॅग्मा जो आहे तो सरफेसवर येतो आणि सरफेसवर आल्यानंतर इट बिकम्स लावा आणि लावा झाल्यानंतर तो स्प्रेड होतो स्प्रेड झाल्यानंतर त्याची लावा लेअर तयार होते आणि जे काही सरफेसवर एरियामध्ये जे काही मटेरियल फेकलं जातं पायरोक्लास्टिक मटेरियल ते त्याच्यावर पडतो सो so, दुसरी लेअर त्याच्यावर फॉर्म होते दॅट इज अ पायरोक्लास्टिक लेअर म्हणजे ह्याच्यामध्ये एक लेयर लावा फ्लोरची असते एक लेअर पायरोक्लास्टिक मटेरियल असतं सो काय म्हटलेलं आहे त्यांनी इट इज फॉर्म ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ अल्टरनेट लेअर ऑफ पायरोक्लास्टिक मटेरियल अँड लावा फ्लो म्हणजे so, layer. लावा फ्लो आणि पायरोक्लास्टिक मटेरियलच्या अल्टरनेट लेअर्स आपल्याला बघायला मिळतात सो हेन्स दीज आर ऑल्सो नोन ॲज स्ट्रॅटोहोलकॅनो ह्याला स्ट्रॅटोहोलकॅनोसुद्धा म्हणतात स्ट्रॅटा मीन्स लेअर लेअर्स असतात ह्याच्यामध्ये पायरोक्लास्टिक लेअर असते लावा फ्लो असते परत पायरोक्लास्टिक मटेरियल असतं लावा लेअर असते अशा अल्टरनेट लेअर्स ऑफ बोथ असतात पायरोक्लास्टिक मटेरियल आणि लावा फ्लो सो इट इज ऑल्सो नोन ॲज स्ट्रॅटोहोलकॅनो अँड एक्झाम्पल ऑफ कंपोजाईट होल्कॅनोज आर माउंट शस्ता इन कॅलिफोर्निया ह्याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे माउंट शस्ता इन कॅलिफोर्निया आणि दुसरं एक्झाम्पल आहे माउंट फ्युझी इन जापान ह्याच्यापैकी तुम्हाला दोन्हीपैकी कुठलं सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता एक, एक एक्झाम्पल इनफ आहे सो ह्याच्यामध्ये कम्पोझाईट होल्कॅनो आहे त्याची डायग्रॅम दिलेली आहे त्याच्याप्रमाणे त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे सो वी विल सी द थर्ड टाईप ऑफ होलकॅनो दॅट इज अ डोम होलकॅनो और होल्कॅनिक डोम्स लक्षात आलं त्याची डायग्रॅम दिलेली आहे connected चेंबरपासून कनेक्टेड पाईप दाखवलेली आहे त्याच्यानंतर क्रॅटर दाखवलेली आहे इथं क्रॅटर मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळती आहे त्यालाच डोम असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये जे आहे ते लेअर ऑफ पायरोक्लास्टिक मटेरियल ज्या काही स्लाईडला लेअर्स दाखवलेल्या आहेत दॅट इज अ पायरोक्लास्टिक मटेरियलच्या दाखवलेल्या आहेत इट इज ऑल्सो अ सेंट्रल टाईप ऑफ होलकॅनो हा कसा आहे सेंट्रल टाईपचा होलकॅनो आहे वेअर द कोन इज इन द फॉर्म ऑफ डोम ह्याच्यामध्ये कोण कसा असतो डोम डोम मीन्स हिल लाईक स्ट्रक्चर स्मॉल हिलॉक म्हणजे छोटीशी टेकडी जर असेल तर ती कशी दिसते दॅट इज अ डोम लाईक स्ट्रक्चर म्हणून हा कोण कसा आहे तर हिल लाईक स्ट्रक्चर डोम लाईक स्ट्रक्चर धिस डोम इज फॉर्म फ्रॉम ॲसिडिक लावा आता हा जो डोम आहे तो कशापासून बनलेला आहे ॲसिडिक लावा तर ॲसिडिक लावा म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय ॲसिडिक लावा सो ॲसिडिक लावा मीन्स इट इज द मिनरल्स विच आर लायटर इन कलर असे मिनरल्स की जे लाईट कलरमध्ये आहेत अँड हायर सिलिका कंटेंट आणि ज्याच्यामध्ये सिलिका कंटेंट काय आहे जास्त प्रमाणात आहेत त्याला काय म्हणायचं ॲसिडिक लावा विच इज विस्कस इन नेचर आता मोबाईल बघितला आपण मो मोबाईल मीन्स मुवेबल आणि विस्कस म्हणजे त्याच ठिकाणी जास्त डिस्टन्स वर ते फ्लो होत नाहीत म्हणजे ज्या वेळेला मटेरियल मॅग्मा चेंबरमधून सरफेसवर येतं सरफेसवर आल्यानंतर इट बिकम्स लावा आणि लावा हा बाहेरच्या हवेशी किंवा बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे तो पटकन थंड होतो आणि तो घट्ट बनतो आणि घट्ट झाल्यामुळे जा तो जास्त दूरवर पसरला जात नाही सो इट इज विस्कस इन नेचर वेन सच लावा इरप्ट ऑन द सरफेस वेन सच लावा इरप्ट ऑन द सरफेस मग हा ज्यावेळेला लावा अशा प्रकारचा लावा ज्यावेळेला सर्फेसवर इरप्ट होतो इट बिकम सॉलिफाईड मग तो कसा बनतो घट्ट बनतो ज्यावेळेला हा सर्फेसवर येतो त्यावेळेला तो घट्ट बनतो टू फॉर्म डोम शेप मास आणि हा ज्यावेळेला सर्फेसवर येतो त्यावेळेला तो घट्ट बनतो आणि काय फॉर्म करतो तर मास डोम शेप म्हणजे हिलसारखं एक स्ट्रक्चर फॉर्म करतो की ज्याला काय म्हणतो आपण डोम होलकॅनो ऑर होल्कॅनिक डोम्स त्याचं एक्झाम्पल आहे माउंट पेले फ्रॉम वेस्ट इंडीज ह्याचं एक्झाम्पल एकच दिलेलं आहे यांनी सो तुम्हाला हेच करावं लागेल माउंट पेले फ्रॉम द वेस्ट इंडीज तर ह्याच्यामध्ये आपण तीन टाईप्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये तीन टाईप्समध्ये आपण शिल्ड होलकॅनो बघितला कम्पोजाईट होलकॅनो बघितला डोम होलकॅनो बघितला त्या तिन्हीच्या डायग्रॅम्स बघितल्या त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल्स बघितलेले आहेत एक्झाम्पल्स अँड डायग्रॅम्स आर मोर इम्पॉर्टंट त्याला मार्क्स दिलेले असणार आहेत सो तेही डिस्क्रिप्शन तुम त्याच्याप्रमाणे डायग्रॅमप्रमाणे तुमचं लिहिलेलं असलं पाहिजे अशा तऱ्हेनं ह्या तीन टाईप्स आपल्याला बघायला मिळतात आपण नेक्स्ट टाय नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण होलक्यानी खजट्स हा टॉपिक बघणार आहोत तोपर्यंत हा तुम्ही नोट्स वगैरे लिहून ठेवा